नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की आपली जी कुट्टी मशीन असते तर त्याची ब्लेडची जी ॲडजस्टमेंट असते ती आपण कशा प्रकारे करायची आहे तर ते आज आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळून जाईल। तर आपण पाहू शकता की हे आपली कुट्टी मशीन आहे। तर ही कुट्टी मशीन आपली जवळजवळ एक 15 वर्षापूर्वीची ही कुट्टी मशीन आहे। आपण पाहू शकता की आपण सध्या आता याला एकच ब्लेड लावलेली आहे। तर मित्रांनो, कुठल्याही मशीनची आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, कारण की जो मेंटेनन्स वगैरे येतो तो आपल्याला कमी प्रमाणात येणार आहे। तर आपण पाहू शकता की या कुट्टी मशीन आत्तापर्यंत आपण फक्त एक बेअरिंग बदललेली आहे, बाकी आपण याला काहीसुद्धा बदललेलं नाही आत्तापर्यंत 15 वर्षामध्ये। आणि जे पान वगैरे असतील ते फक्त आपण पान बदललेले आहे, आणि बेल्ट व असे बाकीचे जे किरकोळ वस्तू आहेत ते आपल्याला रेग्युलरली बदलावं लागतात, ते आपण फक्त या मशीनच्या बदललेले आहेत। तर हे सांगण्याचे कारण एवढेच की मशीनचा मेंटेनन्स हा आपण वेळच्या वेळी केला, कुठलीही मशीन असली तरी आपण त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेळी केला की त्याला जास्त मेंटेनन्स येत नाही। कुट्टी मशीनचे आपण पाहू शकतो की आपण तिची जी सर्व्हिसिंग आहे ती वेळच्या वेळेला केली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपली बेअरिंग वगैरे गेली असेल तर लगेच आपण बेअरिंग टाकली गेली पाहिजे। जे तिचे ग्रेसिंग पॉईंट आहेत त्या ग्रेसिंग पॉईंटला आपण वेळच्या वेळी ग्रेस केले पाहिजे। तर ही आपण कुट्टी मशीनची काळजी घेतली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तिचे जे ब्लेड असतात तर ते ब्लेड आपण वेळच्या वेळी त्याला धार आपण लावली गेली पाहिजे, कारण की ज्यावेळेस आपल्याला मशीनला ज्यावेळेस धार नसेल त्यावेळेस आपली मशीन व्यवस्थित चालणार नाही आणि मशीनला सुद्धा जास्त झटके बसणार आहेत, त्याच्यामुळे त्याला गाळे वगैरे सुद्धा जास्त प्रमाणात पडणार आहेत। तर आपण ही काळजी घ्यायची आहे की ब्लेड आपण वेळच्या वेळी लावायचे आहेत। आपण सध्या या आपल्या मशीनला सध्या एकच ब्लेड आपण वापरत आहोत, कारण की या एका ब्लेडने आपण 1 इंचपर्यंत आपण कुट्टी करू शकतो। आता आपण हे पाहू शकता की दुसऱ्या ब्लेडच्या जागी आता मी तुम्हाला दुसऱ्या ब्लेडची सेटिंग करून दाखवणार आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी दुसरे ब्लेड लावून मी तुम्हाला त्याची व्यवस्थित सेटिंग लावून दाखवतो। तर चला तर पाहूयात की कशाप्रकारे आपण सेटिंग लावू शकतो। तर हे पाहू शकता की हे आपण दुसरे ब्लेड हे वापरत आहोत। तर मित्रांनो, ब्लेड वापरताना आपण चांगल्या कंपनीचे ब्लेड वापरायचे आहेत की जेणेकरून ते जास्त दिवस आपल्याला टिकतील। तर हे पाहू शकता की आपण या ब्लेडला हे जे नट लावणार आहोत त्या नटामध्ये आपण हे वॉशर बसवलेले आहेत। तर याचे कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ब्लेड जोडून दाखवतो। तर मित्रांनो, मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत की हे वॉशर आपण येथे टाकणार आहोत, त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो। कारण की ज्यावेळेस आपण ब्लेड जास्त प्रमाणात दाबायला जातो त्यावेळेस ब्लेड अशा प्रकारे होते, त्याच्यामुळे काय होते की ब्लेड हे कट होते, कुठेसुद्धा त्याला कट पडू शकतो। त्याच्यामुळे आपण हे वॉशर आपण इथे बसवणार आहोत की जेणेकरून आपण कितीसुद्धा पान जास्त मागे दाबले तरीसुद्धा ते पान कुठेसुद्धा कट होणार नाही, कारण की आपण जर ते वॉशर टाकले नाहीत तर आपण असे पान त्या नटाद्वारे आपण मागे दाबायला गेलो की हे पान कट होते, त्याच्यामुळे आपण हे वॉशर आपण इथे यूज करणार आहोत। तर मित्रांनो, हे आपण वॉशर वापरल्यामुळे हा जो आपला पार्ट आहे जेथे पान टच होते तो पार्ट आपल्याला लगेच बदलावा लागत नाही। चला तर मी तुम्हाला सेटिंग कशी करायची आहे ते पान जोडून दाखवतो। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की या गॅपमध्ये आपण हे वॉशर आपण बसवलेले आहेत, या आणि या पानाच्या गॅपमध्ये आपण इथे हे वॉशर आपण टाकलेले आहेत। पाहू शकता की आपण जे पान आपण ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे पान आत दाबण्यासाठी आपण हे 2 इंचचे नट वापरत आहोत। तर आपण आत्ता हे ब्लेड दाबण्यासाठी आपण हे नट बसवून घेऊयात।
प्रकारे आपण हे सर्व नट पाहू शकता की आपण हे जोडून घेतलेले आहेत. आता आपण ब्रेडची सेटिंग लावूयात. तर हे जे आपण नट वापरलेले आहेत ते आधीच्या नटापेक्षा आपण मोठे वापरलेले आहेत, कारण की पान जास्त मागे दाबता यावे. आणि हेच कारण होते की आपण या गॅपमध्ये आपण ते वॉशर टाकलेले आहेत, कारण की आपण ज्यावेळेस जास्त पान मागे दाबले की पान कट होऊ शकते. याच्यासाठी आपण इथे वॉशर टाकून आपण आता कितीसुद्धा प्रमाणात पान जास्त मागे दाबू शकतो, कारण की एवढा गॅप आता आपण पुढे पान दाबू शकतो. आता आपण हा जो नट आहे तो व्यवस्थित पानाने पानाला दाबायचा आहे, की जेणेकरून हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये ते पान व्यवस्थित सगळ्या ठिकाणी टच झाले पाहिजे. तर आपण पाहू शकता की हे जे ब्लेड आहे ते व्यवस्थित टच होत आहे, पाहू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला सेटिंग करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.